माननीय अमीन पटेल साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत. विशेषतः कामाठीपुराच्या संदर्भात आपण सातत्याने त्या संदर्भात आग्रही आहात. त्या संदर्भात मी 1/11/2022 ला बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये या संपूर्ण क्षेत्राचा विकास करण्याकरता म्हाडालाच स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून डेझिग्नेट करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलाय. त्यासोबत या ठिकाणी 33(9)च्या अंतर्गत म्हाडाला नोडल एजन्सी म्हणून बनवण्याचाही निर्णय घेतलेला आहे आणि आता विभाग हा संपूर्ण प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवतो आहे. मंत्रिमंडळाची मान्यता आपण याला घेऊ आणि आपण सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे कामाठीपुऱ्याचा हा संपूर्ण जो विकास आहे तो येत्या काळामध्ये आपण करू. आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे त्यानुसार सभागृह संपल्यानंतर जानेवारी महिन्यात किंवा फार तर फरवरी महिन्यामध्ये आपण या संदर्भात एक बैठक माझ्याकडे बोलू आणि ते जे तिथले असोसिएशन्स आहेत त्यांचे म्हणणं निश्चितपणे ऐकून घेऊ. मी आपल्याला आश्वस्त करतो की खरं म्हणजे समूह विकासाकरता लोक समोर आले आहेत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. लोकप्रतिनिधी आपल्यासारखे तेही याला अनुकूल आहेत, त्यामुळे असा समन्वय असताना सरकार कुठेही मागे पाहणार नाही आणि त्या ठिकाणचा विकास हा निश्चितपणे आम्ही समूह विकास पद्धतीनं करू. उमरखाडीच्या संदर्भात आपण जे सांगितलं त्या संदर्भातही मी आदेश दिलेले आहेत आणि त्याची व्यवहार्यता आपण तपासतो आहे. ते जर व्यवहार्य असलं तर उमरखाडीला देखील समूह विकासाच्या अंतर्गत आपण समाविष्ट करू. त्याचप्रमाणे हे जे काही सफाई कामगारांना मालकी हक्कावर जे काही घरं द्यायची आहेत त्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की आपण या ठिकाणी 2015 मध्येच तो निर्णय मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाच आपण घोषित केला होता. मध्यंतरीच्या काळामध्ये तो निर्णय बदलण्यात आला आणि मालकी हक्काच्या ऐवजी सेवा फक्त त्यांना द्यावे असा तो त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला होता. मागच्या अधिवेशनात मी पुन्हा घोषणा केली की 2015चाच निर्णय आम्ही कायम करू आणि 12 जूनच्या नंतर आणि त्यानंतर तसाच निर्णय आता 16 डिसेंबर 2022 ऑलरेडी आम्ही काढला आणि त्या निर्णयात स्पष्टपणे सांगितलंय की 12 जून 2015चा निर्णय कायम करण्यात येतो आणि त्याचीच अंमलबजावणी करण्यात यावी. म्हणजे सर्व सफाई कामगारांना 25 वर्षाच्या वर ज्यांची सेवा झालेली आहे अशा सर्व सफाई कामगारांना आता घरं ही मालकी हक्कानेच त्या ठिकाणी मिळतील असा निर्णय घेण्यात आलेला.